केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून सुरू झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यातून यात्रेला सुरुवात केली, तर परळीचे खासदार आणि अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली अर्पण करून आपल्या यात्रेला सुरुवात केली. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या नेतृत्वात आजपासून पालघरमधून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. जवाहर मोखाडा भेटीनंतर नाशिककडे ही यात्रा रवाना होती. या यात्रेत नवनिर्वाचित मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत, तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. जन आशीर्वाद यात्रेचे मुख्य कपिल पाटील आपल्या बरोबर आहेत. केंद्रीय मंत्री सर, काय उद्देश यात्रेचा? देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये पंचायत राजमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी या दोघांनी मिळून ज्या सूचना दिल्या नवीन मंत्र्यांना की आपण आपल्या घरी जाण्यापूर्वी जनतेचा आशीर्वाद घेऊन आणि मग देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान द्यावं, या पाठीमागे फक्त जनतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, ज्या लोकांच्या आशीर्वादाने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते, तेव्हा ज्याने आपल्याला खासदार म्हणून पाठवलं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांना धन्यवाद देणं, त्यांना जाऊन भेटणं, ते माझ्याकडे येण्यापेक्षा त्यांना त्यांच्याकडे जाऊन मंत्र्यांनी भेटणं, याच्यापेक्षा दुसरा चांगली गोष्ट कुठली असू शकत नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे